शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. 10 जानेवारीला म्हणजेच येत्या बुधवारी संध्याकाळी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावणार आहेत. पाहूया या संदर्भातला आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली. बुधवारी दुपारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला. निकालाआधीच्या भेटीगाठींवर विरोधकांची नार्वेकरांवर टीका. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत. 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावणार आहे. या निकालावर शेवटचा हात फिरवला जात असल्याची माहिती लोकशाहीच्या सूत्रांना मिळाली. निकाल 2 दिवसांवर असताना उद्धव ठाकरे गटानं राहुल नार्वेकरांनी घेतलेल्या फडणवीसांच्या भेटीवर टीका. नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना, ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्यांना न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट, आरोपीच्या घरी जाऊन भेटला बंदेदारा. ही आपली न्यायव्यवस्था. निकाल काय लागणार याची कल्पना आल्यानंच ठाकरे गटाचा थैथयाट सुरू असल्याचा पलटवार भाजपनं. राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत, तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना तरा जोरात जास्त कळतो, चांगला कळतो. उभाटा तडफडतायत, हा त्यांना असा मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो, तशा पद्धतीने तडफडतायत. म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असा ठाम विश्वास आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले. अरे बाबा, आता त्याचा माझा काही संबंध येतो? तुम्ही एकदम नाही ठाम होतो, पण तेव्हा होतो, आता मी तिथं नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विजय सत्याचाच होईल असा दावा केला. मला वाटतं की प्रोसिजर जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. लवकरच स्पीकर महोदय जे आहेत त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते आपला जो का असेल, त्यांनी ज्या सुनावण्या घेतल्या सगळ्या आमदारांच्या गेले अनेक दिवस, त्याच्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते निर्णय देतील, आणि निर्णय जो आहे तो हा सत्याच्या बाजूने असेल. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा राज्याच्या राजकारणासाठी दुर्गामी असा ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.